नमस्कार माझं नाव प्रोफेसर प्रसाद दत्तकुमार खांडेकर मी एम आय टी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीमध्ये डीन ऑफ इंजिनिअरिंग म्हणून काम करतो माझा मोबाईल नंबर आहे नाईन वन सिक्स एट एट फोर झिरो फोर झिरो फोर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की दोन हजार सतरा साली एम आय टी पुणेचा कॅम्पस कोथरूडचा हा एम आय टी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट झालेला आहे आता आम्ही एक फुलफ्लेज स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहोत आणि ज्या दिवसापासून आम्ही विद्यापीठ झालो त्या दिवसापासून मी ॲज अ डीन ऑफ इंजिनिअरिंग मी असं लक्ष ठेवलं होतं की आता आपण नॉलेज ट्रान्सफर करण्यापेक्षा आपण आता नॉलेज जनरेशनकडे जायला पाहिजे त्या उद्देशाने गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही विविध उपक्रम आमच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवत आहोत गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही अनेक प्रकारचे शोधनिबंधन लिहिले ते प्रकाशित केले आम्हाला अनेक विषयांमध्ये पेटंट्स मिळाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही या संशोधनाचा उपयोग जनमानसाला कसा होईल याचा विचार करत राहिलो माझं स्वतःचीच एक चिप दोन हजार वीस साली तयार झाली सेमी कंडक्टर लॅब चंदीगडमध्ये आणि आता त्याचा विविध ॲप्लिकेशनकरता वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच आमच्याकडे जे चारशे प्राध्यापक संशोधनात कार्यमग्न आहेत त्यांचं संशोधन समाजाशी कसं निगडित करता येईल हाच माझा एक मोठा उद्देश असतो आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला अभिमानाने सांगू श इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही बारा कोटी रुपयांचे वेगवेगळे प्रकल्प राबवले एम आय टीमध्ये आणि बाहेर कारखान्यांमध्ये सुद्धा आणि त्याचा उपयोग समाजाला नक्कीच येत आहे एक गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही आपल्या संशोधनाचा उपयोग हा रुरल इकॉनॉमीला कसा होईल याचा विचार करतो आहे आणि त्याच्यामध्येच आमच्याकडे महाराष्ट्र बांबू प्रमोशन बोर्डतर्फे अशी विचारणा करण्यात आली की आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक काही मशीन्स डेव्हलप करू शकतो का की ज्याने बांबूवरती प्री प्रोसेसिंग आणि पोस्ट प्रोसेसिंग करता येईल ह्या कामामध्ये महाराष्ट्र बांबू प्रमोशन बोर्डने आम्हाला सुरुवातीचं दोन लाखाचं सीड बनी दिलं आणि आमचं पहिलं मशीन तयार झालेलं आहे आणि ते मशीन आता तुम्हाला बघायला मिळेलच त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण हा एक पहिला टप्पा आहे आता आम्ही मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीकडनं सुद्धा पुढच्या ग्रँडकरता जात आहोत आणि हे मशीन आम्ही सॉफिस्टिकेटेड बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आपणा सगळ्यालाच माहिती आहे की बांबू दोन हजार सतरानंतर फॉरेस्ट ॲक्टमधनं बाहेर आलेलं आहे आणि त्याचं कल्टिव्हेशनला मान्यता मिळालेली आहे मा भारताकडनं भारताच्या गव्हर्नमेंटकडनं आणि त्याच्यामुळे जे काही रिमोट विलेजेस आहेत जिथे बांबू होऊ शकतो अशा ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की तिकडची इकॉनॉमी बऱ्यापैकी बांबूवर आता डिपेंड होत चाललेली आहे नॉर्थ इस्ट असेल पुण्यातला मावळ प्रांत असेल वेल्ला प्रांत असेल इथे बरेच शेतकरी आता बांबूचं कल्टिवेशन चालू करत आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज जर त्यांच्या उपयोगी पडलं आणि त्यांना लागतील ती मशीन आम्ही इकडे डेव्हलप करू शकलो आमच्या विद्यार्थ्यांच्या टॅलेंट थ्रू आणि प्राध्यापकांच्या टॅलेंट थ्रू तर आय थिंक आमचं विद्यापीठ रुरल इंडियाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकेल आणि मला असं वाटतं की शिक्षणाचा उपयोग जर समाजाला नाही झाला तर शिक्षणाचा उपयोग फक्त जॉब तयार करण्याकरता नसून आपली जी भारताची रुरल इकॉनॉमी आहे जी अजूनही पासष्ट टक्के आहे त्याला फायदा करून देण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आ, मी टी व्ही टेनला धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांचा जो उपक्रम आहे माय बाईट माय राईट ह्या माध्यमातनं ते समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी पूर्ण सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहेत आणि टी व्ही टेनचा जो हा उपक्रम आहे हा नक्कीच स्तुत्य आहे आणि त्यांनी मायासारख्या एका प्राध्यापकाची मुलाखत घेऊन आम्ही जे काम करतो आहे समाजोपयोगी ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतायत ऑफ टू टी व्ही टेन